नमस्कार, आपल्या मराठी गोष्टी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजकाल जे आपल्या समाजात होत आहे त्यावर आज आपण थोडे बोलूया. एक पालक म्हणून मला आज हा विषय मांडणे खूप गरजेचे वाटले. प्रेमाचा बुरखा पांघरून जेव्हा जिहाद केला जातो तेव्हा त्याला म्हणतात लव जिहाद. दिवसेंदिवस हा एक जटिल होत जाणारा प्रश्न जणू आपल्या संपूर्ण भारतीय समाजाला गिळंकृत करू लागला आहे एका अजगराप्रमाणे. आपल्या सर्वांना माहिती आहे श्रद्धा वॉलकर केस, त्यानंतर आता दिल्लीमधील साक्षी प्रकरण म्हणजेच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने भुसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. दिल्लीत राहणाऱ्या तरुणाने भररस्त्यात मुलीची हत्या केली आणि त्याला कोणीही थांबवू शकले नाही. आज एक अशीच मी स्टोरी सांगणार आहे, ती म्हणजे द मंचर स्टोरी. ही एक रिअल स्टोरी आहे. मंचरला राहणारी एक 16 वर्षांची मुलगी 2019 बेपत्ता होते. 10वीचा पेपर आटपून घरी न येता ती एका मुलासोबत पळून जाते आणि इकडे मात्र घरच्यांची शोधाशोध सुरू होते. तिचे वडील मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रारसुद्धा मंचर पोलीस ठाण्यात देतात. या सर्व प्रकरणामागे कोण? तर जावेद शेख नावाचा एक तरुण हे सगळं प्रकरण घडवून आणत असतो. हे सर्व काही त्या तरुणाने मुलीच्या जवळ असलेली जी मैत्रीण असते त्या मैत्रिणीच्या संपर्कात येऊन सर्व काही केलेले असते. जावेद मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवतो. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी दुसरं तिसरं कोणी नाही तर बेपत्ता मुलीच्या मैत्रिणीनेच पुढाकार घेतलेला असतो. जावेदने सगळा कट रचला, मुलीला सांगितले 10वीचा शेवटचा पेपर दिला की आपण पळून जाऊ. मुलीने त्यावर पूर्ण विश्वास टाकला. जावेदमुळेच आपला जीव धोक्यात येईल याची साधी कल्पनाही तिला नव्हती. आणि जे व्हायचं तेच झालं. मग काय, 9 दिवस सुरुवातीला गोडगोड बोलून तिचा विश्वास जिंकून घेतला. त्यानंतर त्याने मुलीवर जबरदस्ती करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने जबरदस्ती तिचे धर्मांतरण केले आणि विवाहसुद्धा केला. दरम्यानच्या काळात तिच्या आईवडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार केलेली होती, पण नंतर अनेक वर्षे शोधण्यात घालवल्यानंतरसुद्धा पोलिसांना अपयशच आले. बरेच वर्ष लोटल्यानंतर जावेद आणि पीडित मुलगी दोघेही पुन्हा मंचरला आले. मात्र यावेळी पीडित मुलीला घडणाऱ्या घटनेची कुठलीच कल्पना नव्हती. जावेदने तिला घरात कोंडून ठेवले, तिच्या शरीरावर सिगरेटचे चटके दिले. अनोळखी लोक त्याच्या गैरहजेरीत घरी पाठवू लागला. तिला झोपेच्या गोळ्या दिल्या जाऊ लागल्या. बीफ खाण्यासाठी, नमाज पठणासाठी तिला बळजबरी करण्यात आली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. दरम्यान द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुलीच्या आईवडिलांना चित्रपट बघून आपल्या मुलीसोबतही असेच बरे वाईट झाले असेल या भीतीने पीडित मुलीचे आईवडील पूर्णपणे हादरून गेले. त्यांनी पुन्हा मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर पालकांनी मंचर परिसरातील काही लोकांच्या सहाय्याने जावेदच्या घरी एक मुलगी आलेली आहे कळताच 16 मे रोजी पीडित मुलीचे आईवडील काही लोकांसोबत त्याच्या घरात घुसले आणि त्यांना त्यावेळी एका खोलीत त्यांची मुलगी हिजाब परिधान केलेली दिसली. पण ती खूप घाबरलेली होती. मुळात ती मुलगी तिच्या घरच्यांना घाबरत नव्हती, ती तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला घाबरत होती, कारण तिचा मानसिक छळ करण्यात आलेला होता. त्यानंतर कुटुंबाने तिची सुटका केली, पण घरी आल्यावर देखील ती कोणाशीही काहीच बोलत नसे. शेवटी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. त्यानंतर तिने आपल्याला अनेक महिने खोलीत कोंडून ठेवल्याचे, जबरदस्तीने धर्मांतरण केल्याचे आणि तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या मुलावर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर या सर्व प्रकरणातून आपल्याला हेच सांगावेसे वाटते की मुलांना जेव्हा आपली गरज असते तेव्हा त्यांच्यासोबत थोडा टाईम घालवा, त्यांच्या मनातल्या भावना समजून घ्या. सुरुवातीपासूनच मुलांमध्ये आदरयुक्त वर्तन रुजवण्याचा प्रयत्न करा. पालकांचे 20 वर्षाचे प्रेम 30 दिवसांच्या प्रेमापुढे एवढे कमी कसे पडते विचार करा. पालक म्हणून आपण कुठे चुकतो नक्कीच विचार करा.